सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू, सोबतच मिळवा 5000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर. सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, संपर्क 93-25-42-32 आणि 77-09-80-59-05. चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य अक्वाची पाणी बॉटल. राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील हजरत दावल मलिक दर्ग्याचा उरुस आणि संदल सोहळा हिंदू मुस्लिम भाविकांनी एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने साजरा केलाय. सालाबादप्रमाणे दरवर्षी आषाढी एकादशीच्या अमावस्येनंतर हा सोहळा संपन्न होऊन दर शुक्रवारी दर्गा परिसरात नवसपूर्ती केली जाते. यंदा देखील बारागाव नांदूर मल्हारवाडी घोरपडवाडी हद्दीमधील हिंदू मुस्लिम भाविक या प्रसंगी हजर होते. हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असणाऱ्या दावल मलिक दर्ग्यासाठी ग्रामस्थांनी सदैव सहकार्य केले. हिंदू मुस्लिमचे प्रतीक असणाऱ्या राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील दावल मलिक दर्ग्यासाठी ग्रामस्थांनी सदैव सहकार्य केले. 300 वर्षांपासून ही परंपरा लगतच्या चारही गावांमधील ग्रामस्थ जोपासत आहेत. राहुरी परिसरामधील नवसाला पावणारे ठाणं म्हणून दावल मलिक देवस्थानची आख्यायिका आहे. हजारो भाविक भक्त या देवस्थानला भेट देऊन मनोकामना पूर्ण करून घेतात. गुरुवारी 11 जुलै रोजी संध्याकाळी दावल मलिक बाबा दर्गा ट्रस्टच्या वतीनं उरुस आणि संदलचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावानं साजरा करण्यात आला. दर्ग्याचे पुजारी दिवंगत अंबीरभाई मुलानी यांचे नातू रज्जकभाई आणि रहमानभाई यांच्या निवासस्थानाच्या जवळून संदल आणि चादर मिरवणूक वाजत गाजत फटाक्यांची आतिषबाजी करून काढण्यात आली. त्यानंतर दर्ग्यामध्ये चादर अर्पण करण्यात आली. त्यानंतर महाप्रसाद कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी परिसरामधील भाविक भक्त मोठ्या संख्येनं हजर होते. यावेळी राहुरी नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष डॉक्टर उषाताई तनपुरे, चेअरमन नारायण जाधव, देवराम सागर, तसेच शांताराम गाडे, राजेंद्र गाडे, गोवर्धन गाडे, ट्रस्टचे अध्यक्ष हासमुद्दीन सय्यद, सचिव रहमानभाई सय्यद, रज्जाकभाई सय्यद, मनसूरभाई पठाण, दादा गाडे, गोपाळे, जगन्नाथ रक्टे, कासमभाई इनामदार, अकबरभाई देशमुख, अर्शुद्दीन पीरजादे, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण लोखंडे, गणपत गाडे, शिवा गाडे, सुभाष गाडे, शिवाजी गाडे आदींसह परिसरामधील भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते. नमस्कार, माझं नाव हसमुद्दीन रज्जाक सय्यद. सालाबादप्रमाणे बारागाव नांदूर आणि मल्हारवाडी ह्या बाँड्रीवर असणारं दावल मालिक बाबा दर्गा हा सालाबादप्रमाणे चालत आलेला असा अखंड हा संदलचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आपण साजरा करत आहोत. तर अनेक वर्षापासून चालत आलेली ही परंपरा आहे. कमीत कमी 300 वर्षापासून चालत आलेली परंपरा. ह्या ठिकाणी आखाड महिन्यामध्ये जो पहिला अमुषा असेल त्या अमुषानंतर जो गुरुवार येतो त्या गुरुवारी संध्याकाळी हा संदलचा कार्यक्रम होतो आणि त्यानंतर तिथून पुढं त्या दावल मालिक बाबांचं ह्या ठिकाणी बकर कापणं हे सगळं काही उत्सव तिथून पुढं सुरुवात होती. हा आणि त्याचबरोबर आपण संदलच्या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम पण आयोजित करतो. त्या ठिकाणी बारागाव नांदूर असेल, मल्हारवाडी असेल, घोरपरवाडी असेल, मोमीन आखाडा असेल, राहुरी तालुक्यातील भाविक भक्त ह्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात ह्या ठिकाणी येत असतात. आणि त्याचबरोबर ह्या ठिकाणी हा उत्सव हिंदू मुस्लिमांचा एक प्रतीक मानला जातो आणि सर्व धर्म समभावाचे लोक ह्या ठिकाणी येऊन हा उरुस हा संदलचा कार्यक्रम संपन्न होत असतो. तर मी सर्वांना हेच सांगू इच्छितो की दावल मालिक बाबा ट्रस्टच्या वतीनं मी सर्वांना ह्या ठिकाणी अध्यक्ष ह्या नात्याने ह्या ठिकाणी येऊन सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छितो आणि सर्वांना दर्शनाचा लाभ घ्यावा हीच परमेश्वराकडे आणि सर्वांना मी विनंती करतो. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 राहुरी. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अग, कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे?
प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध। चहा पत्ती तीच, फक्त दूध नवीन। आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद। तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा।